नमस्कार, स्वप्नास कुक बुकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी मी एक चाळणी घेतली आहे, त्यावरती आपण एक सुती कापड घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता 1 लिटर आपण दही घालून घेतलं आहे। हे छान पिळून घ्यायचं आहे आणि यामधलं पाणी आपल्याला काढायचं आहे या दह्यामधलं। आता यावरती आपण थोड्या वेळ वजन ठेवायचं आहे। या ठिकाणी मी एका पातेल्यात पाणी घेऊन ते ठेवले। साधारण 2 ते 3 तास हे आपल्याला ठेवायचं आहे। 3 तासानंतर आपण हे काढून घेतो आहे आणि या ठिकाणी पाणी वेगळं झालेलं आहे। हे पाणी तुम्ही फेकून देऊ नका, याची कढी किंवा कणिक तिमताना हे पाणी वापरायचं आहे। खूप पौष्टिक असं पाणी असतं। तर या ठिकाणी 275 ग्रॅम इथे चक्का तयार झालेला आहे। त्यामध्ये आता आपण 125 ग्रॅम मलई किंवा फ्रेश क्रीम ज्याला म्हणतात ते आपण घालून घेऊया। यामध्ये 125 ग्रॅम आपण आंब्याचा रस घालायचा आहे। बिना पाणी आणि बिना साखरेचा हा रस आहे आणि 125 ग्रॅम आपण एक पिठी साखर घालायची आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये थोड्याशा गाठी दिसत आहेत तर हे आपण एका चाळणीमधनं आता चाळून घेऊया, त्यामुळे हे छान स्मूथ असं होईल। अशा पद्धतीने हे दाबून आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। या ठिकाणी सर्व गाळून झालं आहे आणि आपलं स्मूथ असं हे आम्रखंड मस्त तयार झालेलं आहे। आता हे आपण ड्रायफ्रूट्सनी गार्निश करून घेऊया। तर ही झटपट होणारी अशी रेसिपी घरच्या घरी साहित्यात बनणारी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसाठी। धन्यवाद।